माणूस सुखाने श्रीमंत पाहिजे, पैशाने कितीही श्रीमंत असू द्या, माणूस कधी सुखी होऊ शकत नाही. आणि पैशावर जर सुखी असते तर देवाला पाया पडा कधी आलेच नसते. आता सुखी म्हणल्यावर देवप्पा खुशाल देव म्हणाला कशाला येते, पैशावर देवाकडे कधीच येणार नाही. धनवंत कधीही सुखी नसतो. आणि सुखी कोण असतो? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना सीतेची छाती कसली आहे? आपल्यासारखी छाती नाही, धडधड धडधड होणार, नाट्यात आणून संपविणार असलं हृदय सीतेचं नाही. सीतेचं नाशिवंत हृदय नाही, कारण सीतेचं हृदय वसविल्याने रामाने जस हनुमंताच हृदय वसविले राम लक्ष्मण सीते, म्हणजे ज्या हृदयात राम लक्ष्मण सीता राहतात, म्हणजे वस्ती स्थान हे देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर अशी अवस्था आहे सीतेच्या हृदयाची. म्हणजे सीताच हृदय आहे मंदिर, आणि त्या मंदिरात राहणारा देव आहे राम. हनुमंता ही मुख्य ओळख नाही का? ही मुख्य आतापर्यंत ओळख सांगितली, पण सगळ्यात महत्वाची ओळख म्हणजे ही आहे, सीतेच्या हृदयात बसलेला आहे राम, तोंडात बसलेला आहे रामाच नाम, डोळे पाहतात रामाला, इंद्रिय सर्व तुझे कारण माझा पडावा, अशा प्रकारे हेही गेली माझेवाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐकाले कान माझ्या विठोबाचे गुण, सगळे इंद्रिय एकवटून रामाच्या भजनाला सीतेने लावलेले आहेत. ज्या सीतेच्या हृदयामध्ये राम बसलेला आहे त्या ठिकाणी माझी सीता आहे, ती सीता आहे असं तो ओळखायचं पाहायची, मला सांगायला यायचं असं त्या ठिकाणी सांगितलं. अंगीच्या अंगी वाढोनी दोन्ही जीव शिव पूजा दोन्ही स्थानी जग जीव विस्तन पाणी दिसणारी सीता देवी इतर स्त्री प्रमाणे नाही, इतर स्त्री प्रमाणे दिसायला आहे पण असायला नसते. काही माणसं माणसासारखे दिसायला असतात, स्वभावाने त्या माणसासारखे दिसायला जरी असले तरी नसतात, दिसायला सारखे असले म्हणजे वागण्यासारखे नसतात. सीता देवी दिसायला माणसासारखी जरी असली, वागायला माणसासारखी नाही, बोलायला माणसासारखी नाही, दिसायला सुद्धा माणसासारखी नाही. अशी सीता देवी जे माणसाला कुठल्याच इंद्रियाने काहीच करता येत नाही, ते सर्व काही कुठल्या इंद्रियाद्वारे सीताला कुठल्या इंद्रियाकडून करून घेता येतं, अशी ही सीता आहे. सीता देवीने आपल्या हृदयाच्या दोन बाजूला छातीवरती जीव शिवाला जागा दिलेली आहे, आणि त्या जीव शिवाच्या रूपानं सगळ्या जगाची तान भूक भागविते. सगळं जग बाळ आहे, बाळाला स्तनपान आई करते, तशी ही सीता देवी एका शरीराच्या भागावर जीवाला स्थान दिलेलं आहे, एका शरीराच्या भागावर शिवाला स्थान दिलेलं आहे, आणि या दोन्ही अवयवातून सगळ्या जगाला चारा एका स्थानातून चारा देते, आणि एका स्थानातून पाणी देते, जगाची भूक भागविते, अशी आहे सीता असं वर्णन त्या ठिकाणी राम करतात. जीव शिव कुच्छाच्या दिनी विद्या विद्या पाठे दोन्ही बांधले त्रिगुणाचे कसुनी श्रीरामा वाचुनी कोण सोडी. विद्या आणि अविद्या म्हणजे ज्ञान आणि आत्मज्ञान, ज्ञान आणि आत्मज्ञान याची गाठ चोळीची त्रिगुणमय बांधलेली. त्रिगुण म्हणजे रजोगुण तमोगुण सत्वगुण, म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये याचा अर्थ काय? काम क्रोध आणि लोभ याला म्हणतात तीन गुण. या तीन गुणामध्ये देवापासून मुंगी पस पस्तोस
सगळं जग भरलेलं आहे. हे तीन गुण आहेत आणि आज्ञान आणि त्रिगुण अरे वृत्तपराय मिश्रित महाराज मुंडे याची गाठ पाठीमागं चोळीची सीतेने बांधलेली आहे. म्हणजे अशी सीता देवी चोळी धारण केलेली सुंदर दिसत आहे. म्हणजे आपली चोळी कापडाची पण सीतेची चोळी कसली आहे. ज्ञान आज्ञान काम क्रोध आणि लोभ या विचाराने ज्ञान आज्ञानाने युक्त असलेली ही सीतेची चोळी आहे. आणि या सीतेच्या चोळी मध्ये सर्व आपलं अन्न पाणी जगाचं आणि त्या सीतेच्या चोळीतल्या अन्न पाण्यामुळे तुमची आणि आमची तहान भूक भागते. अशी आहे सीतादेवी आणि त्या सीतादेवीची ओळख थोडक्यात मी तू हुशार आहेस म्हणून तुझ्या समोर मांडलेली आहे असं हनुमंताला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने सांगितलेलं आहे. म्हणत धन्यवाद. कुंडलिका हृदय हरिणा